नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेल्या श्री योगेश्वरी देवी नवरात्र महोत्सवाची पालखी मिरवणुकीने सांगता करण्यात आली आहे. या पालखीचे पूजन तहसीलदार विलास तरंगे यांनी सपत्नीक पूजा करून सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच 9 दिवस विविध कार्यक्रम ही यावेळी घेण्यात आले. देवी मंदिरात अनेक वर्षापासून ज्यांना मान असतो असे मानकरी युवराज पाटील यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या. मी युवराज पाटील, पोलीस पाटील, अंबाजोगाई, योगेश्वरी देवीचा मानकरी असून दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी 9 दिवस विविध कार्यक्रमाने योगेश्वरी देवीचा उत्सव साजरा झाला. पूर्ण अंबाजोगाईमधून पालखीचं प्रस्थान होत आहे. विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा. तसेच देवी मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्याचबरोबर पालखी मिरवणुकीत दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर यावेळी देवल कमिटीचे सदस्य सतीश नाना लोमटे यांनीही अधिक माहिती दिली आहे. मी सतीश भगवानराव लोमटे, विश्वस्त देवल कमिटी. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आईंचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा झाला आणि यावर्षीची व्यवस्था वगैरे एकदम चांगली होती. आणि आज प्रस्थान देवीचं आता थोड्याच वेळा तिथून होत आहे. पूर्ण गाव प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्री 3 वाजता देवी इथं मंदिरात येईल आणि सीमोल्लंघन होईल. आणि मी सर्व अंबाजोगाईकरांना, देवी भक्तांना या दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देतो. श्री योगेश्वरी देवीची पालखी सर्व शहरातून वाजत गाजत सीमोल्लंघनासाठी मार्गस्थ होताच आराधी महिला व भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. श्री देवल विश्वस्त मंडळाच्या वतीने 9 दिवस अतिशय उत्तम सेवा देण्यात आली. त्याचबरोबर आराधी महिलांनी आपले सादरीकरण करत शुभेच्छा दिल्या. श्री योगेश्वरी देवीचा पालखी मिरवणुकीत भाविकांची मोठी उपस्थिती होतीच. मात्र पालखीचा खरा मान असणाऱ्या सर्व भूई समाजातील युवक व नागरिकांनी सर्वात मोठं सहकार्य केले. तसेच देवल कमिटीच्या वतीने सर्वांना फेटे बांधून सन्मानही केला. मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शिवसेनेच्या वतीने ऋषी लोमटे यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या. आज दसरा खरं तर 3.5 मुहूर्तापैकी एक असणारं हे हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचं मुहूर्त. ह्या दसऱ्याच्या निमित्तानं मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून अंबाजोगाईतील जनतेला व केज विधानसभा मतदारसंघातील जनतेला शिवसेना पक्षातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर आज पत्रकार साहेब दसरा असल्यासारखं वाटत नाही, कारण प्रत्येक समाजाचे दसरा मेळावे हे होत आहेत. सर्व लोक हे आज ज्याच्या त्याच्या दसरा मेळाव्याला जात आहेत. परंतु आपल्या माध्यमातून मी एक चांगला संदेश देऊ इच्छितो. आपापसात कधी भांडू नका, सर्वजण एक राहा, एकोपा ठेवा, एवढीच विनंती मी आपल्या माध्यमातून देतो. आणि परत एकदा दसऱ्याच्या सर्व जनतेला, केज विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालखी मिरवणुकी उंट घोडे यांचाही सहभाग मोठ्या संख्येने दिसून आला.
बँड पथकाच्या वतीने सुंदर वाद्य वाजविण्यात आली. या पालखी महोत्सवादरम्यान दररोज मंदिर परिसरात सुंदर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर सर्व भाविक भक्तांनी मोठे सहकार्य केले. ठिकठिकाणी कमानीही उभ्या करण्यात आल्या होत्या. विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी पाहावयास मिळाली. भक्तांनी मोठा आनंद साजरा केला आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.